या सगळ्या मेळाव्याला आपण पहिले मुस्लिम बांधव मोठ्या प्रमाणात आहेत, पण मुस्लिम महिला देखील या ठिकाणी भगिनी मोठ्या प्रमाणात इथे आलेल्या आहेत. काय म्हणा, तुम्ही कुठून आलात आणि तुम्ही गेले किती वर्ष ह्या सगळ्या मेळाव्याला येत आहे? आज नक्की उद्धव ठाकरेंकडून तुम्हाला काय विचार ऐकायचे? जैसे हमने सुना है कि वो हमेशा सच्चाई के साथ रहते हैं और हम लोग को वही चाहिए. हम लोग को शिंदेगढ़ में जाना नहीं है, ना उनके कोई भाषण हम लोग को सुनना है. जो भी आज सुनने आए वो हमको सच सुनना है और वो अच्छे से हम लोग का साथ देंगे हमेशा. वो कोरोना में जो भी लोगों की हेल्प किए, मदद किए, वो कोई नहीं कर सकता है. बस आज उनका यही सब भाषण हम सुनने इधर आए. राज्यातली सगळी परिस्थिती पाहता, जो राजकारण सध्या सुरू आहे, शिवसेनेमध्ये दोन उभी फूट पडलेले आहेत, दोन वेगळे दोन गट शिवसेनेचे झालेले आहेत. हे सगळं पाहता, तुम्ही मूळ मुंबईकरात, लहानपणापासून तुम्ही शिवसेना पाहिलेली आहे, हे सगळं पाहून तुमच्या मनात काय वाटतं? यही लग रहा है कि वो गद्दार है, जो सामने से आया है उसने पीठ पीछे वार किया उनके, तो उनके साथ हमको तो चलना नहीं है. जो सच है उनके साथ ही हमको रहना है. पहिलं की ह्या महिलांचं ठाम मत आहे की हे मुंबईकर आहे सगळे, आणि ह्या सगळ्यांनी लहानपणापासून जेव्हापासून, म्हणजे काही जण तर वयाच्या 15 वर्षापासून ह्या शिवसेनेमध्ये आहेत. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.